ताता येणं मला चपाती दिली होती, भूक लागल तिथं खा म्हणली होती. मग अशी त्या टीचं पाणी घेतलेलं प्यायला म्हणलं थोडस चपाती खावा. जेवायला मला तर खाऊ बिऊ काहीच वाटत नाही. काय माणसं येतात जातात तोंडाकडे बघतात, मला तर असं रोडला बी बसू वाटत नाही. काय नाही आता वाटायला लागलंय, नको ते निर्णय घेतला का काय म्या, पण नाही मागं वळून नाही बघायचं. हाय आपल्याकडं जेवायला बघा, चपाती आहे, पाणी आहे आणि तर दूध आहे. ते सांडलं दूध आहे, चपाती आहे, पण खायची कशी काय आपल्याकडे भांडच नाही की त्या दूध चपाती कशी खाणार. जाऊ द्या खायचंच कॅन्सल आपलं, दूध पिते फक्त. चपाती नाही ना याची दूधा संग खायला. तीन दिवस झालं आज मी घराच्या बाहेर आहे. कुठं राहत असन, काय खात असन, काय करत असन, थोडा तर नवऱ्याने विचार करायचं काम आहे का नाही. त्यानं विचार केला का, त्यानं फक्त स्वतःचा विचार केला, माझा आहे का विचार. हां हां, कोण कोणाचं नाही ह्या दुनियेत. आणि मी पण तीन दिवस झालं आज घर सोडून बाहेर आहे. मी पण उपाशी मरत नाही, कोणी बी खा पी म्हणत. परवा दिवशी होतं माझ्याकडे पैसे, वडापाव खाल्ला, राती तिथं मुकाम केला, तिथनं निघले. गाड्या भेटना, गाड्या भेटना म्हणल्या म्हणलं चला अजून कुठं तरी जिकडं तोंड वळण तिकडं निघू आपलं. वळाली परत ध्यानात आलं की आपल्यापाशी भाकर आहे, थोडीशी खावा. कमीत कमी चालाय तर रावसान, चालाय तर रावसान, तर खावं बी वाटना. घेतलायच निर्णय म्हणल्यावर, निर्णय घेतलायच आता माघारी नाही जायचं तर नाहीच जायचं. बघू अजून माझ्या संग काय काय घडतंय, काय काय होतंय बघू. मी तर बघतेच, मी अनुभवतीय, तुम्ही पण बघा. विषय आला लेकरांचा, लेकर नवरा व्हिडिओ बघतच असतील की. आता त्यांच्याकडे पण एक मोबाईल आहे, त्यांच्याकडे मोबाईल आहे, बघत असते ना व्हिडिओ, हे बघत असते कसा तमाशा चाललाय माझा. पण मी मजबूर होणारच नाही माघारी जायला, जी होईल ती होईल, जिकडं तोंड वळल तिकडं जाईल. काय कंप्लेंट बिम्प्लेंट करायच्या नादाला मी लागणार नाही, आणि मी कंप्लेंट करा जाणार बी नाही, कारण ज्या माणसापाशी आपल्याला राहायचंच नाही त्या माणसाला अद्दल घडवायची काय गरज आहे. काय तेव्हा पोलीस नेणार, दोन सपाट लावणार, दोन दिवस ठेवणार, दोन दिवसानं सोडून देणार, मागला दिवस आपल्याला परत पुढंच. त्यामुळं मी निर्णय घेतला आहे माघारी नाही म्हणजे नाहीच जायचं, जिकडं तोंड वळून तिकडं निघायचं. बस अशी हिंडते फिरते, कुणाला वाटतं की लेकरं घेऊन मी जावा, नाहीतर लेकरांमध्ये मी जावा. मी लेकरांमध्ये तर कसं जाऊ, सारखा नवरा म्हणतो. माझे मी लेकरं सांभाळून तुझी काय गरज नाही, माझे मी लेकरं सांभाळून तुझी काय गरज नाही, माझी काय गरज नाही ना सांभाळत असं ना. तीन दिवस झालं मी घर सोडून आहे, तीन दिवस
कशी सांभाळतोय कशी नाही दिसलंच की। तर मला त्या अक्षयला आणि अतुल मामाला एक निरोप द्यायचा आहे की त्या घरच्या मोबाईलमध्ये का नाही, घरी एक मोबाईल आहे, घरच्या मोबाईलमध्ये माझी एक आय डी लॉग इन करा, लॉग इन करा, छोकलीला लॉग इन करून द्या, छोकलीला काय व्हिडिओ सोडायला हे येते तर छोकली सोडून व्हिडिओ, माझी कोणची पण आय डी ही सनी भालेरावची नाही तर राधा भालेरावची कोणची पण आय डी लॉग इन करून द्या, पासवर्ड बदला वाटलंच तर दोन फोनमध्ये एक आय डी लॉग इन होती काय अडचण नाही तिला का नाही, त्या फोनमध्ये लॉग इन आय डी करून द्या, कारण का नाही ज्या फोन नंबरवर आय डी मी खोलली ना ती फोन नंबर का नाही छोकलीच्या बापानं काढून घेतलेला आहे, तर ती आय डी का नाही त्याच्यात एखादी कोणची पण एक आय डी लॉग इन करून दिली का नाही छोकलीला म्हणा घरचं व्हिडिओ टाक, बघते इकडं म्हणजे त्यांचं काय चाललं आहे कसं सांभाळतो हे तिथं ते तर कळेल की, फक्त छोकलीच्या बापाला सांगू नको म्हणा की त्या आय डीवर व्हिडिओ टाकते ते। अक्षय बघतोय माझ्या व्हिडिओ, त्यानं कमेंट टाकली होती मला, तर अक्षय ती काम तूच कर माझा व्हिडिओ बघितल्या बघितल्या, तूच सांग छोकलीला नाही तू नको जाऊ, तू गेला तर भांडण लागेल तुझं आणि छोकलीच्या बापाचं, अतुल मामाला सांग, अतुल मामा गोड बोलून त्या फोनमध्ये आय डी लॉग इन करून देईन छोकलीला आणि छोकलीला म्हणा गुपचूप आपलं व्हिडिओ बनवून टाक आय डीवर, बापाला माहिती पडून देऊ नको म्हणावं, एक व्हिडिओ जर तू काढून टाकला ना म्हणा मग कळतं तिला, सांग समजावून कसा कसा व्हिडिओ बनवायचा, अतुल मामाला सांगाय सांग कसा व्हिडिओ बनवायचा कसा अपलोड करायचा, मग तिची ती ध्यानात ठेवेन, तशी छोकली हुशार आहे, एकदा छोकलीनं व्हिडिओ टाकायला चालू केलं ना आय डीवर म्हणजे ती व्हिडिओ, दोन्ही पण आय डी माझ्याकडे आहे, एक आय डी त्याच्याकडे तिकडं लॉग इन झाली ना तर काय अडचणी होत नाही, ती पण व्हिडिओ अपलोड करू शकते, फक्त पासवर्ड हे ते व्यवस्थित बदल म्हणाव, मी लवकरच नंबर घेते दुसरा, जमलं तर येते तुम्हाला न्यायला, पण आधी माझा तर ठिकाणा लागू द्या, बापाला काय सांगू नको म्हणाव तिला, तर चला आता काय खाऊ बिऊ वाटतं ना, मला दोन घुट दुधाचं पिले मी पण खाऊचं वाटतं ना, तर चला आपण निघू कवर बसायचं इथं रोडवर बसायचं म्हणलं का ना माणसं लय तोंडाला फक्त दूध बी सांडतंय पिशवीत, तर चला चार्जिंग मला लय थोडी थोडी टिकवून वापरायला लागते, कोणी भेटलं का नाही असं सांगायला लागतं की हॉस्पॉट द्या व्हिडिओ सोडायचा, आता राती काय नडली नव्हती मी पण आता नडून पडली की आता रोडला कोण अपलोड करायचं बघू, जसं होईल तसं करेल मी अपलोड व्हिडिओ, कारण हे सगळं शेव होत आहे ना, शेव होत आहे मी काय 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 कशी कशी कुठं कुठं राहिली ना, हे सगळं भविष्यात बघायला भेटतं लेकरांना की आपल्या आईनं काय 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 सहन केलं ते, तर चला मी निघते आता, चालू बी वाटत नाही थोडा आराम केला आहे तर खावा म्हणलं पण खाऊ बी वाटत ना मला, तर चला